ते तर बघा पहिल्या दिवशीपासून म्हणतायत आम्हाला, आम्ही जेव्हा सरकार माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलं तेव्हापासून हे आमचे विरोधक आहेत ते असंच म्हणतायत, त्यामुळं असल्या त्यांच्या बोलण्यात कुठलंही तथ्य नाही। बघा आता वर्षापेक्षा जास्त कालावधी होत आला, एवढं चांगलं काम करतोय आपण। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः स्पष्ट केलं ना दिल्लीतनं की माननीय पंतप्रधान महोदयांची आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची ते सदिच्छा भेट घ्यायसाठी गेलेले आहेत, सपरिवार गेलेले आहेत। आणि एवढी सदिच्छा भेट असताना सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांनी विशाळवाडी जिथं रायगड जिल्ह्यामध्ये दुर्घटना घडली त्याची माहिती घेतली, जे राज्यामध्ये जे प्रकल्प सुरू आहेत ज्या योजना सुरू आहेत त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना माननीय पंतप्रधान महोदयांना दिली। आणि सदिच्छा भेट असताना सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांना राज्याबद्दल किती ते काळजी करतात की राज्य पुढे गेलं पाहिजे, राज्याच्या काय गरजा आहेत, राज्याच्या केंद्राकडनं काय प्रलंबित विषय आहेत, त्यामुळं ही केवळ सदिच्छा भेट आहे। विरोधक हे त्यांचं टीका करायचं काम करत राहणार। मी विश्वासानं सांगतो आपल्याला 2024 विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, ते तर बघा पहिल्या दिवशीपासून म्हणतायत आम्हाला, आम्ही जेव्हा सरकार माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलं तेव्हापासून हे आमचे विरोधक आहेत ते असंच म्हणतायत, त्यामुळं असल्या त्यांच्या बोलण्यात कुठलंही तथ्य नाही। बघा आता वर्षापेक्षा जास्त कालावधी होत आला, एवढं चांगलं काम करतोय आपण। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः स्पष्ट केलं ना दिल्लीतनं की माननीय पंतप्रधान महोदयांची आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची ते सदिच्छा भेट घ्यायसाठी गेलेले आहेत, सपरिवार गेलेले आहेत। आणि एवढी सदिच्छा भेट असताना सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांनी विशाळवाडी जिथं रायगड जिल्ह्यामध्ये दुर्घटना घडली त्याची माहिती घेतली, जे राज्यामध्ये जे प्रकल्प सुरू आहेत ज्या योजना सुरू आहेत त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना माननीय पंतप्रधान महोदयांना दिली। आणि सदिच्छा भेट असताना सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांना राज्याबद्दल किती ते काळजी करतात की राज्य पुढे गेलं पाहिजे, राज्याच्या काय गरजा आहेत, राज्याच्या केंद्राकडनं काय प्रलंबित विषय आहेत, त्यामुळं ही केवळ सदिच्छा भेट आहे। विरोधक हे त्यांचं टीका करायचं काम करत राहणार। मी विश्वासानं सांगतो आपल्याला 2024 विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात